नमस्कार, कोणते आहेत ते 60 विधानसभा मतदारसंघ ज्यासाठी अजितदादा पवार भाजप समोर अडून बसले? चला तर बघूया. अळमनेर विधानसभा मतदारसंघ, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ, काटोल, तुमसर, अर्जुनी मोरगाव, अहेरी विधानसभा मतदारसंघ, पुसद विधानसभा, वसमत आणि गंजावगी विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी सध्या राजेश टोपे आमदार आहेत, या मतदारसंघावर अजितदादा पवार यांनी दावा केलेला आहे. त्याशिवाय कळवण, येवला, छगन भुजबळ यांचा विधानसभा मतदारसंघ, सिन्नर विधानसभा, निफाड, दिंडोरी, देवळाळी, विक्रमगड, शहापूर, मुंब्रा कळवा, ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शरद पवार गटात आहेत ते सध्या, या विधानसभा मतदारसंघावर देखील अजितदादा पवार यांनी दावा केला आहे आणि हे मतदारसंघ देखील अजितदादांना हवे आहेत. त्याशिवाय अनुशक्तीनगर, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ, खेळ आळंदी, शिरूर, इंदापूर, ज्या ठिकाणी दत्तामामा भरणे आमदार आहेत, या विधानसभा मतदारसंघावर देखील अजितदादा पवार यांनी दावा केलेला आहे आणि हे विधानसभा मतदारसंघ अजितदादांना कोणत्याही परिस्थितीत हवे आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी स्वतः अजितदादा पवार मैदानामध्ये असतील, त्यानंतर मावळ, सुनील अण्णा शेळके यांचा विधानसभा मतदारसंघ, पिंपरी, वडगाव शेरी, हडपसर, अकोले, कोपरगाव, राहुरी, पारनेर, ज्या ठिकाणी निलेश लंके आमदार होते ते आता खासदार झाले, त्यामुळे तिथं देखील अजितदादा पवार आपला उमेदवार देणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. अहमदनगर शहर, कर्जत, जामखेड, रोहित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ, या विधानसभा मतदारसंघावर देखील अजितदादांनी दावा केला आहे आणि हे विधानसभा मतदारसंघ देखील अजितदादा पवार यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हवे आहेत. माजलगाव, बीड, आष्टी, परळी विधानसभा, धनंजय मुंडे यांचा, अहमदपूर, उदगीर, माढा, माहोळ, पंढरपूर, फलटण, वाई, कराड उत्तर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघ, हे काही मतदारसंघ आहेत अजून ज्यावर अजितदादा पवार यांनी भाजपकडे मागणी केलेली आहे. चंदगड, कागल, इस्लामपूर, त्यानंतर शिराळा, तासगाव, कवठे महाकाळ, आर आर पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी सध्या त्यांच्या पत्नी आमदार आहेत आणि त्या शरद पवार गटात आहेत, त्या ठिकाणी आता रोहित पाटील यांना उमेदवारी दिली जाईल शरद पवार गटाकडून अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तिथेसुद्धा अजित पवार आपला उमेदवार देणार आहेत आणि या मतदारसंघावर देखील अजितदादांनी दावा ठोकलेला आहे. इगतपुरी, त्यानंतर काँग्रेसचे काही मतदारसंघ आहेत, वांद्रे पूर्वमधून जिशान सिद्दीकी, अमरावती, मोर्शी, करमाळा आणि लोहा हे शेवटचे तीन अपक्ष आमदार अजितदादांसोबत आहेत आणि या विधानसभा मतदारसंघावर देखील अजितदादांनी दावा ठोकलेला आहे. तर या 60 जागा तर अजित पवार भाजपकडून कोणत्याही परिस्थितीत घेणारच अशी परिस्थिती आहे. दादा अडून बसलेले आहेत या 60 जागांसाठी आणि या व्यतिरिक्त आणखी कोणत्या जागा मागता येईल याची चाचपणी अजितदादा पवार गटाकडून सुरू आहे. या 60 पैकी किती जागांवर अजितदादांना विजय मिळेल असं तुम्हाला वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.